नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये ॲप्लिकेशन लॉन्च झाले आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहोत. तर चला सुरू करूया हा व्हिडिओ. सर्वप्रथम नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचे आहे. आपण पाहू शकता माझ्या स्क्रीनवर जे दिसत आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यावर जो OTP येतो तो OTP आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे. आपण पाहू शकता इथे क्लिक केल्यानंतर आता इथे माझे पत्नीचे नाव लिहित आहे मी. इथे ईमेल आय डी तुम्ही स्वतःचा दिला तरी चालते. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. माझा डिस्ट्रिक्ट यवतमाळ असल्यामुळे मी इथे यवतमाळ सिलेक्ट करतो. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. माझा तालुका पुसद असल्यामुळे मी तालुका सिलेक्ट करतो आहे. नारीशक्ती प्रकार याच्यामध्ये आता नारीशक्तीप्रमाणे सामान्य महिला, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव याच्यात काय आहे. आता माझ्या घरचे जे आहे ते गृहिणी असल्यामुळे मी गृहिणी टाईप करतो आहे. अपडेट करावर क्लिक करा. अपडेट करावर क्लिक केल्यानंतर इथं सर्व आपला डिटेल्स आला आहे. आपल्या डिटेल आल्यानंतर इथं प्रोफाईल अपडेट करा. प्रोफाईल अपडेट केल्या प्रोफाईल अपडेट केली त्यानंतर आपल्याला आता मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. इथं पती असेल तर पतीचे नाव लिहायचं आहे. जर अविवाहित असेल तर वडील क्लिक करून वडिलाचे नाव लिहायचे आहे. आणि खाली जन्मतारीख निवडायची आहे. जेही आपल्या महिलेचं जन्मतारीख असेल ती जन्मतारीख लिहायची आहे. इथे जिल्हा सिलेक्ट करायचा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला ॲटोमॅटिकली तालुका सिलेक्ट करायचा ऑप्शन येईल. तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्या गावाचं जे सुद्धा नाव असेल ते गावाचं नाव लिहायचं आहे. आपलं गाव ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगरपालिकामध्ये आहे तर तिथं नगरपालिका वगैरे लिहायचं आहे. इथं पिनकोड लिहायचा आहे. आपल्या गावचा जी पिनकोड असेल ती लिहा. इथं पत्ता लिहायचा आहे आपला. आणि मोबाईल क्रमांक जो आपला मोबाईल क्रमांक चालू आहे तोच मोबाईल क्रमांक द्या. जो आधारला लिंक आहे तोच मोबाईल नंबर इथं द्या. आधार क्रमांक द्या. आधार क्रमांक आपला जो आधार क्रमांक आहे ते द्यायचा आहे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. जर घेत असाल तर होय दावा, नाही तर नाही करा. आणि ही योजना महिला व बालविकास मंत्रालयातून आहे. याच्यात वैवाहिक स्थिती कोणती आहे, अविवाहित आहे, विवाहित आहे, विधवा आहे, परित्यक्ता आहे, निराधार आहे, घटस्फोटित आहे याच्यातलं एक आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बँकेचे पूर्ण नाव, बँकेचं पूर्ण नाव इथे लिहायचं आहे. बँक खातेधारकाचे नाव म्हणजे आपले नाव लिहायचं आहे. इथं बँक खाते क्रमांक टाकायचा, IFSC कोड टाकायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपला आधार क्रमांक ज्या बँक खात्याला जोडला आहे ते आहे की नाही ते पहा. होय त्याच्यानंतर आपण होय दाबायचं आहे. आता इथं खालील कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहे. इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आपण पाहू शकता आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर इथं आपल्याला आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, आता हे दोन्ही अटमधला आदिवास प्रमाणपत्र जे आहे ते कॅन्सल झालं आहे. तिथं आपल्याला जन्म प्रमाणपत्र, TC किंवा मग राशन कार्ड जिथे 15 वर्षे कंप्लीट झाले आहे असे राशन कार्ड आपल्याला अपलोड करायचे आहे. त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र, आता याच्यात उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे होतं ते आता आपल्याला कॅन्सल झालं आहे. तिथं पिवळे राशन कार्ड किंवा केसरी राशन कार्ड असेल त्यांनी ते अपलोड करायचे आहे. जर त्या दोन्हीही राशन कार्ड नसतील तर त्यांना उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे मी या योजनेशिवाय कोणतीही योजना घेतली नाही तरी मी असे हमीपत्र लिहून देतो, असं तो फॉर्मॅट आपल्याला ऑनलाईन सेंटरवर मिळून जाईल. त्यानंतर बँक पासबुकचे खाते आपल्याला इथं बँक पासबुक खात्याचा पहिला वरचा फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. अर्जदाराचा फोटो अपलोड झाल्यानंतर इथं ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. इथं स्वीकार दाबायचा आहे आणि माहिती जतन करा. माहिती जतन केल्यानंतर तुमचं ही प्रोफाईल अपडेट होईल आणि तुम्हाला मेसेज येईल की तुमचं सक्सेसफुली अपडेट झाला म्हणून. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करून सांगा आणि जर चांगला वाटला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे 1500 रुपयाचा लाभ मिळेल. धन्यवाद.